चल चल रे नौजवान, चल चल रे नौजवान, रुक न तेरा काम बटका। तुम जगह नहीं होने वाले हो तो मारा हुआ हमने चावल बना करते हो और डुकरे तुमच्या खिशात एक नोट सापडली 5 रुपयाची धुता सापडली हो। पार तुकडे झाली करा नोट्याच, आता धुताला तुकडा होणारच की हो। अरे पण तुझ्याकडे आली तेव्हा चांगली होती की नाही? माझ्याकडे आली तेव्हा चांगली होती। मग आता तुझ्या हातनं फाटली की नाही? फाटली माझ्या हातनंच। आता बदलून कोण देणार? बदलून मीच द्यायला पाहिजे बाबा। हो बदलून मीच द्यायला पाहिजे। आण लवकर इकडं। धुताला फाटली हो, माझ्या ध्यान झालं नाही। या वामल्या चावटपणा नको डुकरे बघा ती द्या इकडं। अरे तुला काय करायची फाटकी नोट? फाटकी नोट आणि इकडे। मला काय करायचे, काय उपयोग नाही। बापा धंदा केला होता काय रे? हे बा मारले वामल्या, धंदा मला सांगू नकोस। फाडलं कुणी? आपण फाडलं म्हणजे आपण भरून द्यायचं। शहाणपणा करतोय, बाप करतोय माझा। तुला यावर करतो का? यावर यावर मायला फाडखाव दे, याला आगावपणा कधी बोलतो मध्ये। चल महाराजांनी सुरुवात करावी। कशाला? जेवायला। आपल्यासाठी सगळी पक्वान बनवली आहे। ही केशरी बासुंदी, वा हो ही खीर, वा आपण घ्या 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 घ्या। खीर आहे, खीर आहे, वा कसे वा गोड आहे ना? गोड गोड आहे म्हणजे गोड असणार। याच्यामध्ये गोचिडा कुठल्या? बेदाणे। बेदाणा? हा ते गुलाबजाम। महाराज एका कांदा फोडला, कांदा एका बुकीत 2 तुकडे गेलं। कांदा नेहमी बुकीत फोडत असतो। म्हातारे माणसाने खायचा नसतो काय उपयोग? खाऊन तरी करणार काय? महाराज इश एवढे दचकायला काय झालं? दचकायचं नाही, तुम्ही भसकेने आल्यामुळं भेळ वाटलो। भीती वाटायला, मी काय भूत आहे? आता ते पायाकडे बघितल्याशिवाय कसं करणार? महाराजांना चेष्टा करायची लहर आलेली दिसतीये। नाही तिसरे जाऊ द्या, पण सगळे दरवाजे बंद असताना तुम्ही आला कुठून? ते मी नंतर सांगते। महाराजांनी आधी हे घ्यावं। काय हे? गजला गजला। महाराजांचं आज भरपूर जेवण झालेलं दिसत। काय झालं? नाही जेवण आधी भरपूर भरपूर जेवण झालं, पोट भरलो सारखं। ढेकरावर ढेकार, ढेकरावर ढेकार चालू आहे। बोलायची अप, बोलायची अप, बोलायची अप, तुम्ही बोलायची सोय लागली नाही हो? तुमच्याकडे एखादं ढेकणाच अप ढेकरावरच औषध आहे काय? आहे ना। हे काय? त्यासाठीच तर आणलं हे। थांबा मी सोलून देते। असं बघताय काय माझ्याकडं? मला कधी पाहिलं नाही। आपणच तर पायाचे दासे करून आणलं मला इथं। आम्ही आणलं तुम्हाला। मी विचारू गाव काय तुम्हाला एखादी जुळी बहीण आहे का? जुळी बहीण? हो धनी नाव आहे तिचं। तमाशात नाचते बघा। तमाशा? मला जुळी बहीणच नाही मुळी। नाही कशी असणार,
आता तुम्हाला आठवत नसेल पण तुमची दोघीची लहानपणी जत्रा मध्ये चुकामुक झाली असेल. तुम्हाला आणलं राजानं आणि तिला आणलं तमस गिरानं. खा काहीतरीच, मी तुम्हाला दूध घेऊन येते. हा कसलं घाणेरडं गाणं म्हणताय आणि तुम्ही म्हणता तवा. मी मी कधी म्हटलं? तमाशात नाही का म्हणी? महाराजांना जनी म्हणी सारखाच तमाशात दिसतो. अरे हो, जनी म्हणती नाही का असा आमचा गोळ होतो बघा. महाराजांना एवढं जनीचं वेड असेल तर त्यांनी मलाच जनी समजावं. मी जनी सारखी दिसते ना? दिसत हो, पण दिसायला असण्यात फार फरक असतो. आता आम्ही स्वतः राहायला दिसतो का नाही? काही दिसतो का नाही? पण आम्ही खरं कोण आहे हे आमचं आम्हाला माहितीये. माहिती हो कोण आहात तुम्ही? चार चौक सगळी सोय झाली नाही हो. आता काय आहे, धरलं तर चावते सोडलं तर पळते असे आमची गत होऊन बसली बघा. हे राजवाड्यात आपलं कोण आणि परकं कोण हेच खेळता झाले. मी सांगू, अगदी सोपं आहे. दूर जात ते परक आणि जवळ येत ते आपलं. जवळ? तुमचा आडनाव जवळ केलं नाही का? बस करा ना महाराज. असं वाटत जन्मभर तुमच्या मिठीत राणीसारखं राहावं, तुमच्या जीवात जीव घालून राहावं आणि तुम्ही आणि मी कुठेतरी दूर 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 निघून जावं. हो सोडा सोडा, आपण दूर मग जाऊ. कोणतरी बघते आपल्याला. मायला मी त्याच्या थांब टाकला तुझा भांगच पडतो. बापरे, काय झालं महाराज? काय झालं? चुपरे टाकलो आज पण त्याने मला फुल दिली पण मी सोडणार नाही त्याला. ते मला ह्याच बाजूला आला. तुमच्या महाराज उठलं नाही ना? नाही कुणी आलंच नाही महाराज. आणि समजा आलं तर लपणार कुठं? हो लपणार कुठं म्हणजे? अहो देखण्या पाहिजे महालात घुसलेला माणूस नेहमी पलंगा खालीच गेलेला असतो. पलंगा पलंग मी खाली जातो. पलंगाच्या खाली जातो
तुम्ही ह्या बघा ध्यान ठेवा, वर आला की लगेच झडप मारायची, सोडायचा नाही, हा तुझ्या टकलाचा भेगा फ्राय करून टाकतो, सोडीत नाही साऱ्याला. रुजुगात रुजू जा मला मी जातो कुठे तो रात्र धरतो मी माझा पाय. अरे अरे पाय कुठे आला लागला साहेब, अरे पाय, अरे पाय कुठे आला लागला माझा, मी कुठे पाहिला, हा पाय पाय आला लागला सर असा. अरे मला मी थांबा आता पायाच घालतो पहिला मग मी जातो. मला मी त्याला सोडत नाही आता. थांबा मी वर येतो. खालून महाराज खाली जाऊ, खाली जातो खाली सांग अंधार आहे. नाही खाली नाही त्याच्या मायला मी कुठे गेला म्हणा तू बताओ, माझ्या हातात लागलं काय काय बाई तुम्ही असं करत नाही, एखादं खाली झुंबर का लावून घेत नाही कशाला, नाही म्हणजे अंधार आहे खाली मी उजेड तरी पडल, अशा माणूस सापडत नाही हो, कुठे गेला मला आयो नरसाळ्यानं. आपण उगाच जीवाला त्रास करून घेताय, मी खरंच सांगते इथे कुणी आलं नाही, आपल्याला भास होतोय, भास हात सोडून पळत्याच्या पाठीमागे आपण लागताय. अहो पण हात तरी कुठे आमच्या हातात राहते, ते सारखं निसरते बघा. ते बरं मी निसटून देईन, असं घट्ट पकडून ठेवीन. वाह वाह वाह